नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवूनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कोपरगाव संगमनेर पारनेर तसेच कर्नाटक येथील महत्त्वाचा कांदा मार्केट बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार बावीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज बेंगलोर येथे आंध्र प्रदेशचा जो काही नवीन कांदा आहे त्या नवीन कांद्याची एक ट्रकची आवक आज बेंगलोर बाजार समितीमध्ये आली होती तर तो कांदा दिसायला कसं आहे म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे गोल्टा गोल्टीमध्ये आहे की बंपर साईजमध्ये आहे व त्याला बाजारभाव काय निघाले सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हो संपूर्ण पहा स्वरात आपण करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंती ते सरासरी कांदे हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक वक्कल एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं गोल्टी सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेड्या ते सरासरी कांदा एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार तीनशे बावन्न रुपये क्विटल पर्यंत सायखेड्या ते विकला आहे लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्ध वक्कल एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं विंचोरी ते सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्ध वक्कल एक हजार सहाशे एकोणनव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकलं चांदवडी ते सरासरी कांदा एक हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्ध वक्कल एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं गोल्टी सरासरी भाव गोल्टी गोल्टाला गोल मिळाला तर जास्तीत जास्त आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली नामपूर येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कार्ववक्कल एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं देवळा येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कार्दवक्कल एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं साठाणे येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धव कल एक हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं मनमाड येथे सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धव एक हजार चारशे सदतीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं मुंगशे येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखादं कल एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलं नाशिक येथे सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धव एक हजार पाचशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकलं येवला येथे सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धव कल एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकलं आमदार सोले ते सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये विकले तर टॉप क्वालिटीचे एक हजार चारशे एक रुपये क्विंटपर्यंत विकलं त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भाऊ पाहूयात सुरुवात करूयात घोडेगाव येथून घोडेगाव येथे आज आवक कमी दाखल झालेली आहे पन्नास हजार सातशे वीस गुन्ह्यांची आवक आज घोडेगाव येथे आहे एक दोन लॉट एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज उन्हाळी कांद्याला मिळाले त्या लोकाल मोठा पत्तीवाला कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुक्कल साईजमध्ये भारी माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटा आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली पारनेर येथे सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं कोपरगाव येथे सरासरी कांदे एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार तीनश्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकलं संगमनेर येथे सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एका अर्धवकल एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलं त्यानंतर बेंगलोर येथे आज कर्नाटकाचा ता बिजापूरचा माल नॉर्मलमध्ये एक हजार ते हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर एखादा लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील डबल पत्ती कांदेचे रेट पाहूयात फुलगोळा साईज कांदे एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत काय लॉट विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटल विकले मुखल साईज कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मीडियम माल एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला पत्ती माल आठशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मित्रांनो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा एक ट्रक कांदा आलेला होता स्क्रीनवरती आपण तो कांदा पाहतात अशा क्वालिटीचा कांदा होता तर गोलटा गोल्टी मिक्स कांदा होता त्याला बाजारभाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत क्विंटलला बाजारभाव आज बेंगलोर येथे मिळालेला आहेत मित्रांनो फक्त माहिती म्हणून आपण तुम्हाला या एक ट्रकची माहिती दिलेली आहे तर का नवीन कांदा आला नवीन कांदा आला असं घाबरून जाण्याची काही लगेच गरज नाही परंतु मार्केटमध्ये तो दाखल झालेला आहे एक ट्रक याची माहिती रिपोर्टमध्ये आली म्हणून आपण ती टाकलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा